नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी अमर जगताप आणि आज आपण 24 नोव्हेंबरच्या करंट अफेअर्स पाहूया. अपेक्षेप्रमाणेच तुमच्या पहिली न्यूज आहे आपली सत्ता सिंचनाचा नवा प्रयोग. मला आता स्क्रीनवर फोटो वगैरे दिसत असेल, काल सकाळी आपण लेक्चरचं रेकॉर्डिंग सुरू होतं आणि त्याच वेळेस ही घटना घडली होती, त्यामुळे आपल्याला कालच्या लेक्चरमध्ये ही घेता आली नाही. तर परवा दिवशी आपण पाहिलं होतं की सर्वांनीच महाशिव आघाडी ज्या नवीन गठबंधनचं एक नाव दिलं होतं की त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल, हे सर्व पक्ष एकत्र येणार होते. तर सर, ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एक सरकार निर्माण होईल अशी अपेक्षा आपल्या सर्वांना असताना काल सकाळी आपल्या सर्वांनाच एक मोठा धक्का बसला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांच्या पाठीमागं राष्ट्रवादीतलं काय 10, 12, 15 काय सुरुवातीला तर 35 तो आकडा होता, असे इतके आमदार आहेत असे चर्चा होती. परंतु काल संध्याकाळपर्यंत ते वातावरण खूप वेगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. शरद पवारांनी ज्यावेळेस त्यांच्या आमदारांची परेड घेतली संध्याकाळी, त्यावेळेस राष्ट्रवादीच्या 54 पैकी जवळपास 50 आमदार त्यांच्याकडे उपस्थित होतं. आता राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीस यांना 30 तारखेला त्यांचे बहुमत सिद्ध करण्याचं टाईम दिलेलं आहे आणि त्याच्या विरोधात शिवसेना असेल, काँग्रेस असेल नाहीतर राष्ट्रवादी असेल, हे पक्ष आता सर्वोच्च न्यायालयात गेलेत आणि आज दुपारी 11:30 त्याच्या विरोधात सुनावणी आहे सर्वोच्च न्यायालयात. त्यांचं म्हणणं असं आहे की राज्यपालांनी खोट्या पत्रकांच्या आधारे, म्हणजे अजित पवारांनी जे पत्र राज्यपालांना दिले आमदारांच्या सहीचे ते खोटे होते आणि त्याच्यामुळं राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित कसं काय केलं आणि त्याच्या विरोधात आज सुनावणी देणार आहे. कदाचित आज दुपारी 11:30 सुप्रीम कोर्ट काय म्हणते त्याच्यावर पिक्चर आपलं जास्त क्लिअर होऊ शकते. तर आता या न्यूजमध्ये काय थोडंफार दिलेलं आहे पहा, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. देवेंद्र फडणवीस राज्याचे 28वे मुख्यमंत्री आहेत आणि काही फॅक्ट आलेले आहेत पहा. बाकीची या काही गोष्टी आपल्याला न्यूजपेपरमधल्या महत्त्वाच्या नाहीत, कोण कुठे गेलं, आमदार कोणी पकडलं किंवा या टाईपच्या, कोण रडलं काय काय काय. तर ठीक आहे, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान गुप्त पद्धतीनं होते आणि अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. तर आपल्या या राज्यव्यवस्थेच्या दृष्टीनं या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पॉलिटीचा जो आपल्याला पेपर असतोय त्याच्या दृष्टीनं की सर्वात पहिल्यांदा आताचं राज्य विधानसभेचं सभापती कोण आहेत, तर ते गेलेल्या मावळत्या विधानसभेचे जे सभापती आहेत तेच असतात. त्यानंतर विधानसभेची ज्यावेळेस पहिली बैठक भरते त्यावेळेस स्पीकर प्रोटेम असं इंग्लिशमध्ये त्याला वर्डिंग आहे पण मराठीमध्ये एक्झॅक्ट मला माहीत नाही, तर ते स्पीकर प्रोटेम आता आमदारांना शपथ देतात. स्पीकर प्रोटेम हे राज्यपाल नियुक्त करतात आणि त्यानंतर स्पीकर प्रोटेम हेच आमदारांना शपथ देतात. जनरली हा स्पीकर प्रोटेम हा विधानसभेतील सर्वात वयस्कर सदस्य असावा अशी परंपरा आहे जनरली, पण त्या परंपरेचा भंग पण झालेला असेल अनेकदा. आणि त्यानंतर त्यांनी शपथ दिल्यानंतर आमदारांच्या मतदानाद्वारे विधानसभेचा अध्यक्ष निवडण्यात येईल. जनरली हे विधानसभेचं अध्यक्षपद आता जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे जर बहुमत असेल तर ते काँग्रेसकडे जाईल असं ठरलेलं आहे आणि ते मतदान गुप्त पद्धतीनं झाल्यानंतर विधानसभेचा अध्यक्ष निवडला जाईल आणि अध्यक्षाच्या निवडीनंतर फ्लोअरवर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. तर अशा पुढची प्रोसिजर होईल 30 तारखेला जर विश्वासदर्शक ठराव मांडला गेला तर. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. राष्ट्रपती भवनमध्ये 50व्या राज्यपाल परिषदेचे आयोजन. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेला संबोधित केले. राज्यपालांनी आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रामध्ये काम करावे असे नरेंद्र मोदी यांचे आवाहन. तर राज्यपालांच्या आदिवासींच्या सबलीकरणावर लक्ष द्यावे असं राष्ट्रपती कोविंद यांचा आग्रह. तर भारतातील या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ना, तर फॉर एक्झाम्पल विधानसभेचे सभापती असतील किंवा या प्रकारचे, तर त्या सर्वांची एक परिषद बऱ्याचदा आयोजित केलेली असते पहा, की राज्यपालांची परिषद त्याप्रमाणे आयोजित केलेली आहे आणि जर राज्याच्या विधानसभांच्या सभापतींची जर अशी परिषद आयोजित केली असती तर तिचा अध्यक्ष कोण झाला असतं, तर लोकसभेचे सभापती. तर त्याचप्रमाणे ह्या राज्यपालांच्या परिषदेचं आयोजन केलेलं आहे
आणि हे आपल्याला महत्त्वाची याच्यासाठी आहे की 50वी परिषद आहे सुवर्ण महोत्सवी, तर मग त्याच्यामुळे ती महत्त्वाची आहे. तर ती कुठं आयोजित केली, तर राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि भारताचे राष्ट्रपती असणारे रामनाथ कोविंद हे उपस्थित होते आणि त्या परिषदेला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मोदी म्हणालेत, राज्यपालांनी आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रामध्ये काम करावे. आणि कोविंद म्हटले ते की राज्यपालांच्या आदिवासींच्या सबलीकरणावर त्यांनी लक्ष द्यावं. तर ठीक आहे, अशी आपली न्यूज आहे. कलम 342 काय ह्या अनुषंगानं बघून घ्या पहा, कारण राष्ट्रपतींनी काय सांगितले तर आदिवासींच्या सबलीकरणावर, आणि कलम 342 अन्वये राज्यपालांना आदिवासींच्या कल्याणासाठी एक स्पेशल रोल दिलेला आहे, तो काय आहे ते तुम्ही वाचून घ्या. आणि जमलं तर आपल्या कमेंटमध्ये मेन्शन करा, कारण कमेंट नंतर जे सर्च करणारे असतील ते त्यामधून वाचून घेतील. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. MSME संरक्षण उत्पादनांच्या चाचणीसाठी 400 कोटी रुपयांची भारत सरकारची नवीन योजना. या स्कीम अंतर्गत काम करणारे चाचणी घटक उत्तर आणि दक्षिण संरक्षण कॉरिडॉर मध्ये उभा करण्यात येणार आहेत. आणि या योजनेअंतर्गत चाचणी उपकरणांना लागणाऱ्या किमतीपैकी 75% किंमत केंद्र सरकार उभारणार आहे. तर आता MSME ह्याचा फुल फॉर्म काय आहे, तर मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, तर या म्हणजे लघु उद्योग थोडक्यात. तर ते या उद्योगांकडून आज मोठ्या प्रमाणात एक संरक्षण उत्पादनांचं उत्पादन सुरू आहे. आणि भारत सरकारने एक ॲम्बिशियस एक टार्गेट ठेवलेलं आहे, पहा, एक ध्येय ठेवलेलं आहे की मोठ्या प्रमाणात संरक्षणांचं उत्पादनांचं निर्यात करायचे. सध्या भारत हा जगातील खूप मोठ्या प्रमाणातला संरक्षण उत्पादनांचा आयात करणारा देश आहे, पहा, आणि हीच भारताला ओळख बदलायची. त्याच्यामुळं वेगवेगळ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येते. संरक्षण उत्पादनांच्या उद्योगामध्ये खाजगीकरणाला अलीकडेच मान्यता मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे की या ज्या लघु उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात जे उत्पादन होणार आहे संरक्षण उत्पादनांचं, तर मग त्याची चाचणी कोण करणार, तर कशी करणार, कारण लघु उद्योगांना तर ह्या चाचणीसाठी जे टूल्स असतील, जे साहित्य असेल ते उभा करणं इतकं सोपं असणार नाही. तर मग त्याच्यासाठी काय करणार आहे, तर केंद्र सरकार 400 कोटी रुपयांची स्कीम त्याच्याद्वारे ही इम्प्लिमेंट्स किंवा या सर्व टूल्स हे सर्व साहित्य उभा करणार आहे. आणि ज्याच्यामुळं काय होईल की या लघु उद्योगांनी जे संरक्षण साहित्य उत्पादन केले तर त्याची टेस्ट होणार आहे. या योजनेअंतर्गत चाचणी उपकरणांना लागणाऱ्या किमतीपैकी 75% रक्कम केंद्र सरकार भरणार आहे. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. ही न्यूज पण अगोदरच्याच न्यूजशी संबंधित आहे, पा, हरित चॅनेल धोरण. हे तर हे धोरण काय आहे, हे धोरण संरक्षण मंत्रालयानं लागू केले असून या अंतर्गत जेव्हा एखादा उद्योग हरित चॅनेल दर्जा मिळवेल तेव्हा तो आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र स्वतःच देऊ शकतो. तर या अंतर्गत काय आहे, तर जे उद्योग आहेत, मग लहान उद्योग असतील किंवा मोठे उद्योग, त्यांच्यासाठी काही निकष ठेवलेले आहेत, काही क्रायटेरिया ठेवलेले आहेत. त्यांनी जर ते पूर्ण केलं तर या संरक्षण मंत्रालयाद्वारे त्या उद्योगांना हरित चॅनेल दर्जा असा स्टेटस दिला जातो. आणि असा जर स्टेटस त्या उद्योगांनी मिळवला तर आपले जे उत्पादनं असतील तर त्याच्या गुणवत्तेचं प्रमाणपत्र ते स्वतःच देऊ शकणार आहेत. तर ठीक आहे, तर अशा प्रकारे म्हणजे संरक्षण उद्योगामध्ये भारत जास्तीत जास्त पुढं जावा याच्यामुळं, याच्यासाठी केंद्र सरकार असेल नाहीतर केंद्रीय संरक्षण मंत्रालय असेल, यांनी अलीकडल्या काळात मोठ्या प्रमाणात स्टेप्स उचललेल्या आहेत. आणि अगोदरची ही जी स्टेप्स होती, आता तुम्ही स्क्रीनवर जी पाहता येते ही नवीन स्कीम असेल केंद्र सरकारची किंवा त्याच्या अगोदर हे संरक्षण मंत्रालयानं जाहीर केलेलं हरित चॅनल धोरण, तर या स्टेप्सचाच तो भाग आहे. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. 2019 प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जम्मू आणि काश्मीर या राज्यात सर्वाधिक रस्ते बांधले गेले लांबीनं, तर 11,400 किलोमीटर्स. तर मधल्या काळामध्ये भारतानं कलम जे 370 असेल ते उठवण्यात आलं किंवा 35A याच्याबाबत जे काय तरतुदी असेल तो घटनाक्रम तुम्हाला माहीतच असेल. आणि केंद्र सरकारचं असं मत होतं की या कलमांमुळं जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या विकासाला अडथळे येतात. आणि ते कलम उठवल्या गेल्यानंतर एक महत्त्वाची घडामोड गेलेली आहे की देशभरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जे रस्ते बांधले जातात त्या रस्त्यांपैकी सर्वात जास्त रस्ते हे आता जम्मू काश्मीरमध्ये बांधलेले आहेत 2019. आणि ती किती आहेत, तर 11,400 किलोमीटर्स असे आकडे विचारलेले आहेत. या अगोदर MPSC ने प्रिलिम्सला विचारताना
मुंबई आणि पुणे हा जो हायवे आहे त्या हायवेची लांबी विचारली होती, तर त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, पुढची न्यूज पाहूया आपण. शारीरिक हालचालीवरील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालामध्ये भारताचा 8वा क्रमांक. जगभरातून म्हणजे 140 देशातून हा जो सर्वे केलेला आहे याच्यामध्ये भारताचा 8वा क्रमांक आहे. 11 ते 17 या वयोगटातील किशोरांच्या शारीरिक हालचालीसंबंधी हा अहवाल. 11 ते 17 म्हणजे जनरली आपण 5वी ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, 5वी ते 11वीपर्यंतच्या असं म्हणू शकतो, तर त्यांच्या शारीरिक हालचाली. तर WHOचा क्रायटेरिया काय आहे की या वयोगटातल्या किशोर म्हणजे मुलं असतील मुले असतील तर त्यांचं दररोज किमान 1 तास तरी शारीरिक हालचाली किंवा व्यायाम खेळ या टाईपचं झालं पाहिजे काय. परंतु खूप मोठ्या प्रमाणावर आपण कमी पडतोय पहा की भारताचा ह्याच्यात 8वा क्रमांक असला तरी जवळपास 74% किशोर भारतातील या पूर्णपणे म्हणजे 1 तास सुद्धा त्यांचे शारीरिक हालचाल दिवसभरातील होत नाही. आपण अलीकडल्या काळामध्ये पाहतोय की डायबिटीस असेल, BP असेल किंवा इतर कोणते आजार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत. आणि याला प्रमुख कारण कोण काय असेल तर आपली बैठी जीवनशैली. जसजसं टाईम पुढे जातोय तसतसं माणसाच्या शारीरिक हालचाली सर्व कमी होत चालले आहेत, सगळं आयुष्य सुखकर होत चाललंय जास्त त्याच्यामुळं. आणि त्याच्यामुळे हे सर्व नॉन कम्युनिकेबल डिसीज ज्याला असंसर्गजन्य आजार असं म्हटलं जातं हे वाढत चाललेले आहेत. तर त्याच्यासाठी हा सर्वे त्यांनी केला होता. या सर्वेमध्ये असं पण सांगितलेलं आहे की 2019 हा आकडा 76.6% होता, आता तो 74% आहे. म्हणजे आता लोकांच्या म्हणजे किशोरांच्या शारीरिक हालचाली वाढल्या आहेत आणि त्या वाढायचं कारण पण त्यांनी त्या अहवालामध्ये सांगितलं आहे की अलीकडल्या काळामध्ये खेलो इंडिया असेल किंवा फिट इंडिया मुवमेंट असेल जे केंद्र सरकारनं चालू केलेले आहेत त्याच्यामुळं या किशोरांच्या शारीरिक हालचालींमध्ये वाढ झालेली आहे. परंतु ती खूप कमी झालेली आहे, जवळपास 2 ते 2.5% इतकाच फरक याच्यामध्ये जाणवत आहे. या अहवालामध्ये बांगलादेशनं प्रथम क्रमांक मिळवला आहे तर अमेरिका 4थ्या क्रमांकावर आहे. मुलांमध्ये शेवटचा क्रमांक फिलिपिन्स तर मुलींमध्ये हा क्रमांक दक्षिण कोरियाचा आहे. फिलिपिन्स आणि दक्षिण कोरिया म्हणजे भारताचा 8वा क्रमांक म्हणजे तसा जगातला खूप चांगला म्हणू शकतो आपण. पण तरी पण 8वा क्रमांक असं म्हणून आनंदी व्हायचं का, आणखीन 74% किशोर ते क्रायटेरिया पूर्ण करत नाहीत म्हणजे जवळपास 3/4 म्हणून दुःखी व्हायचं हे आता आपल्याला ठरवायला लागेल. आणखीन एक प्रोव्हिजन म्हणजे सर्वेमध्ये एक आणखीन एक नोंद दिलेली आहे पण ती हे की भारतामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या शारीरिक हालचाली तर आणखीन कमी आहेत. ठीक आहे, पुढची न्यूज पाहूया आपण. अमेरिका भारताला 13 MK45 नौदल तोफा निर्यात करणार आहे ज्याची किंमत आहे $1 बिलियन एवढी. तर तुम्हाला आता स्क्रीनवर त्या तोफा दिसत असतील. या प्रकारच्या तोफा MK45 असं या मॉडेलचं जे नाव आहे तर या तोफा भारत अमेरिकेकडून विकत घेणार आहे आता. तर मग या तोफांच्या बाबतच काय दिलं आहे तर 13 आहेत एकूण तोफा. किती तर MK45 x 5 in x 62 caliber Mod 4 हे त्याच्या मॉडेलचं पूर्ण नाव आहे. आपण ज्या तोफा अमेरिकेकडून आता घेणार आहेत आणि तुम्ही त्याच्या इमेजेस आता स्क्रीनवर पाहिल्या तो. आणि भारत आणि अमेरिकेत या दरम्यानचा जो संरक्षण करार होणार आहे त्याच्यातील प्रमुख कंत्राटदार किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे BAE सिस्टम लँड अँड आर्मामेंट. आणि यामुळं भारतीय नौदल भूपृष्ठविरोधी युद्ध आणि हवाई हल्ल्यात विरुद्ध युद्ध इत्यादींमध्ये सक्षम होणार आहे. तर मग त्याच्याद्वारे ज्या तोफा आपण अमेरिकेकडून घेणार आहे ह्या नौदलाच्या तोफा असतील. आणि नौदलामुळे आपण जहाजांवरून जमिनीवरून जे युद्ध होणार आहे त्या जमिनीवरील युद्धाला सुद्धा आपल्याला समुद्रातून प्रत्युत्तर देता येणार आहे. आणि त्याचप्रमाणे हवेतून जरी हल्ला झाला तरी त्याला आपल्याला आता नौदलाद्वारे आपल्या जहाजांद्वारे प्रत्युत्तर देता येणार आहे. त्याच्यामुळं ह्या तोफांचं महत्त्व खूप जास्त आहे. आणि ठीक आहे, हे मॉडेलचं नाव काय किंवा या कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय ह्या 2-3 मुद्दा आपल्यासाठी इथं महत्त्वाचं आहेत. आणि त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे घरगुती हिंसाचार याविरोधात फ्रान्समध्ये महिला रस्त्यावर. स्क्रीनवर आता तुम्ही फोटो पाहिला असेल हे फ्रान्समध्ये फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅरिसमध्ये वगैरे हे मोर्चे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तिथं गेल्या वर्षभरामध्ये फ्रान्समध्ये 130 महिलांचा घरगुती हिंसाचारामध्ये मृत्यू झाला होता. आणि त्याच्यामुळं नॉस टुटीस कलेक्ट या संघटनेने हे सर्व मोर्चे आयोजित केले होते. आणि
फ्रान्स सरकारने या अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी या महिलांनी केली. तर आता डॉमेस्टिक व्हायलन्स आपल्याला वाटू शकतं की हा फक्त भारतातच होणारी गोष्ट आहे, घरगुती हिंसाचार, तर अशी काय गोष्ट म्हणजे आपला हा विश्वास आता आजच्या या घटनेनं मोडून काढलेला आहे. पा हे सर्व फ्रान्स म्हणजे खूप प्रगत राष्ट्र आहे आणि तिकडं पण हे सगळं होत आहेत आणि गेल्या वर्षभरात 130 महिलांचा असा मृत्यू झालेला आहे. भारताची तुलना करता हा आकडा खूप कमी वाटू शकतो, कारण भारतात याचा आकडा मोजायचा झाला तर एकतर तो मोजता येणार नाही आणि मोजला तर लाखांमध्ये जाईल तो. तर त्याच्यामुळं हे महत्त्वाचं आहे. जगभरामध्ये महिलांना इक्वल राईटची किती पण मागणी झाली किंवा फेमिनिस्ट चळवळी किती पण पुढं गेल्या तरी या असल्या घटना आणखीन होत आहेत आणि हे सर्व एक लज्जास्पद गोष्ट आहे याबाबतचे आपण म्हणू शकतो. तर या सर्व आज आपल्या न्यूज होत्या. पहा आपल्या न्यूज इथंच संपतायत. लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.